महाराष्ट्रामधील काही जागा ज्या उर्वरित महायुतीच्या घोषित करण्याच्या प्रलंबित आहेत, तर अशा जागांमध्ये नाशिक बरोबर इतरही जागेंची चर्चा सुरू आहे. नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेना लढते आणि म्हणून माझी देखील आपल्या सगळ्यांच्या सोबत आपली देखील आग्रही मागणी शिवसेनेलाच ही जागा सुटावी अशा प्रकारचं आग्रही मागणी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब हे महायुतीच्या सर्वच वरिष्ठ राज्यस्तरीय नेत्यांसमोर या ठिकाणी मांडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नुसतं बैठकांचं सत्र चालू आहे, जागा दावा केला तर कधी हा तिढा संपणार आहे की काय अडचणी आहेत त्याच्यामध्ये? मला असं वाटतं का लवकरच हा तिढा संपल, परंतु हे सर्व ठरवत असताना इलेक्टिव्ह मेरिट याला प्राधान्य दिलं जाणार आहे आणि जो उमेदवार निवडून येईल, कारण महायुतीला कुठलाही उमेदवार गमवायचा नाहीये, उमेदवार निवडूनच यायला पाहिजे आणि म्हणून इलेक्टिव्ह मेरिटनुसारच या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि ही जागा शिवसेनेची असल्या कारणानं त्याला प्रथम प्राधान्य हे शिवसेनेचंच असणार. आणि आपणच लढवणार, पत्रकार परिषदही होणार होती जी रद्द झाली, पुन्हा ते लढवण्याच्या भूमिकेने असं मला वाटतं आजच्या बैठकीनंतर पुन्हा ते पवित्र येतील. कोणीही दिल्लीवरतून जरी निर्णय आलेले असावेत हे आम्हाला माहीत नाही, परंतु जो कोणी निवडून येईल, कारण महायुतीला प्रत्येक उमेदवार हा निवडून यायला पाहिजे आणि म्हणून निश्चित जो निवडून येणार आहे अशा उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल असा आपल्याला विश्वास आहे. सर्वेचं कारण तुम्हाला वाटते सर्वे जो केलेला आहे तो योग्य आहे? हा मला असं वाटतं का सर्वेक्षणामध्ये जनतेचा मतदाराचा सर्वे हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि सर्वे करत असताना अनेक स्तरामध्ये म्हणजे उमेदवार देखील करतात, सर्व पक्षांमधून देखील त्या ठिकाणी केले जातात आणि निश्चित नाशिकची जागा ही शिवसेनेला निश्चित फॉर आहे. शिवसेनेचं सर्वेक्षण अतिशय उत्तम आहे आणि निश्चित त्यामुळं शिवसेनेचा उमेदवार निश्चित त्या ठिकाणी निवडून येईल असा आम्हाला विश्वास आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भुजबळांच्या उमेदवारीला पाठिंबा मिळेल का तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं का भाजपच याचं उत्तर देऊ शकतो, परंतु आम्ही महायुतीचा जो कोणी उमेदवार निवडून येणारा असेल अशा उमेदवारासोबत त्या ठिकाणी राहणार. मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलंय का ही जागा पारंपरिकरित्या शिवसेनेची असल्या कारणानं आपली देखील आग्रही मागणी राहील की ही जागा शिवसेनेला सुटावी. पण दबावामध्ये जर समजा ही जागा सुटली आणि मिळू शकली नाही, युती धर्माचं पालन करण्याची वेळ आली, तर तुम्ही अपक्ष लढवणार की युती धर्माचं पालन करणार? महायुतीचे सर्वच नेते यांना एक एक म्हणजे जसं मोदी साहेब सांगताय की 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 45 पार, तर मला असं वाटतं का त्यांना एक एक खासदार प्रत्येकाला महायुतीला हा गरजेचा आहे आणि म्हणून ते इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवारालाच या ठिकाणी उमेदवारी मिळेल. तिसऱ्यांदा संधी द्यायला का त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतं? काही विषय हे राज्यस्तरीय असतात आणि म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन त्यामध्ये कुठल्याही पक्षाला न दुखावता हे निर्णय घेतले जातील आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं का सकारात्मकपणे नाशिकचा निर्णय या ठिकाणी होईल. महाराष्ट्र मतदार संघ है और कंस्टिट्यूंसीज है, उसके बारे में सभी स्टेट लेवल पे महायुति के जितने भी बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी और मित्र पक्ष सभी की एक साथ
कुछ कंस्टिट्यूंसी को लेके चर्चा होने वाली है। नासिक ये हर वक्त मीन्स पारंपरिक शिवसेना लड़ रही है और इसलिए हमारे मुख्य नेता और राज्य के मुख्यमंत्री ये भी चाह रहे कि हम भी इस बात को लेके नासिक की जगह शिवसेना को मिलनी चाहिए, इसके लिए आग्रही रहेंगे। क्या मुख्यमंत्री ने कोई आश्वासन दिया है आपको कि ये सीट शिवसेना के पास ही रहेगी? पारंपरिक तौर पर ये शिवसेना की सीट है। जैसे कि शिवसेना इससे पहले एक बार 1,87,000 से जीती है, 2019 में 2,93,000 से जीती है और हमेशा शिवसेना ने ही यहाँ पे चुनकी आई है। और जैसे कि हमारे देश के पंत प्रधान चाह रहे कि हम 400 पार जाए और महाराष्ट्र में मुख्यमंत्री हो, उप मुख्यमंत्री फडणवीस साहब हो, अजीत दादा हो, ये भी चाह रहे कि हमारे महाराष्ट्र से 45 प्लस सीटें चली जाए और इसके लिए उनको एक एक सीट इम्पोर्टेंट है। इसलिए ये जब भी डिसीजन होगा तो इसमें इलेक्टिव मेरिट जिसमें है उसी को टिकट दी जाएगी, ऐसा विश्वास हमें है। और निश्चित रूप से ये शिवसेना से लड़ रही है, इसलिए सीएम साहब भी इसके लिए आग्रह रहेगी। शिवसेना की ही उम्मीदवारों पर सवाल क्यों उठाए जा रहे हैं? क्या बीजेपी का उम्मीदवार कहीं रेड जोन में नहीं दिखाई दे रहा? क्या एनसीपी का नहीं दिखाई दे रहा? सिर्फ शिवसेना के उम्मीदवारों को ही अपनी उम्मीदवारी? मुझे लगता है कि ये बात हर कंस्टिट्यूंसी के लिए अलग अलग काउंट की जाती है और नासिक के लिए मैं पर्सनली बोलूंगा कि निश्चित रूप से जिसमें इलेक्टिव मेरिट है उसी को टिकट मिली। मुझे ऐसा लगता नहीं है कि वो लोग अगर चाह रहे हैं कि पूरे राज्य में बैलेंस करने के लिए जो कुछ डिसीजन लिए जाएंगे, लेकिन ये डिसीजन लेते वक्त ये प्राधान्य रूप से प्रायोरिटी पे देखा जाएगा कि वो उम्मीदवार चुन के आता है या नहीं। दबाव है या नहीं? भुजबल तो दबाव लगातार दावा कर रहे हैं नासिक की सीट पे, अगर भुजबल को नासिक की सीट दी जाती तो क्या आप पाटिंबर देंगे भुजबल? मैं आपको यही बोलूंगा, जिसमें इलेक्टिव मेरिट है हर महायुति के नेता यही चाह रहे हैं कि जो चुन के आएगा उसको महायुति का टिकट मिलेगा। दबाव है या नहीं? सचिन पुढे, सचिन, अरे सचिन या लोग पुढे, हाँ आप्पा आप्पा सुन लो, सचिन, अरे सचिन, रोलिंग रोलिंग रोल रोल, अरे चलना सचिन रोलिंग। नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे आता आपल्यासोबत आहेत, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेऊन आलेले, त्यांच्यासोबत नाशिकचे अनेक लोकप्रतिनिधी शिवसेनेचे पदाधिकारी देखील होते। हेमंतजी काय सांगाल, तुमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झालेली आहे, बैठक सकारात्मक झाली आहे का? मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, त्यांनी नाशिक सोबत इतर बऱ्याचशा जागेंच्या जे काही पेंडिंग जागा आहेत या संदर्भामध्ये महायुतीचे सर्व राज्यस्तरीय नेते या संदर्भामध्ये लवकरच एकत्रितरित्या येतील आणि निर्णय घेतील अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं। शिवसेना ही जागा नाशिकची जागा पारंपरिकरित्या लढती आणि 2014 1,87,000 मताधिक्य होतं, 2019 2,93,000 मताधिक्य आणि म्हणून त्यांनी सांगितलं का आपण देखील शिवसेनेला ही जागा सुटावी यासाठी आग्रही राहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे आग्रह धरलेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी, तिथे आपले जे नाशिकचे नेते आहेत छगन भुजबळ मंत्री हे देखील तिथे खूप आक्रमकरीत्या त्यांचा प्रचार करत असल्याचं पाहायला मिळते, ते आग्रही आहेत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी। आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी 400 पार आणि राज्यातील महायुतीच्या सर्वांनीच 45 पार हे जे काही निर्णय घेतलेला आहे, मला असं वाटतं का त्यांना एक एक खासदार महत्वाचा आहे आणि त्यासाठी इलेक्टिव मेरिट ज्याच्यामध्ये असेल त्याला महायुती उमेदवारी दिली। आता तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बैठक घेतली आहे, गेल्या आठवड्याभर तुम्ही मुंबईत तळ ठकून आहेत, मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला काय आश्वासन मिळालं किंवा सकारात्मक चर्चा झाली आहे का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शिवसेनेची जागा असल्या कारणानं नाशिकची, तर निश्चितच या संदर्भामध्ये आपण देखील आग्रही मागणी करून ही जागा शिवसेनेसाठी सोडू। खूप कमी दिवसांचा होती, कारण नाशिकच्या जागेवरती संघटनात्मक बांधणी झालेली आहे, संघटनात्मक बांधणीमध्ये ग्रामीण असेल शहर असेल जवळजवळ सगळ्या ठिकाणी गाव तिथे शाखा वाढ तिथे शाखा वयश्री योजनेचे 70,000 फॉर्म बचत गट असेल अशी खूप चांगल्या प्रकारची बांधणी झाली आणि म्हणून निश्चित
शिवसेनेलाच ही जागा सुटली. आता पुन्हा बैठका घेण्याची वेळ येणार नाही मला असं वाटतं का? निश्चित या ठिकाणी बैठका घेण्याची. कधी निर्णय जाहीर होईल? उमेदवारी कधी जाहीर? 3 ते 4 दिवसांमध्ये जाहीर होईल असं अपेक्षित. आपण पाहिले आहे की नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे वर्षा निवासस्थानी आले होते. त्यांचे गेले काही तास आपण पाहतो आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठका पार पाडलेली आहेत. नाशिकचे अनेक शिवसेनेचे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असतील, हे देखील वर्षा निवासस्थानी होते. एक प्रकारे हेमंत गोडसे यांनी वर्षा निवासस्थानी स्वतःचं शक्तीप्रदर्शन जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या या शक्तीप्रदर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या उमेदवारी संदर्भात काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.